नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही? पुन्हा एकदा नवीन ब्लॉग मध्ये तुमचे स्वागत आहे आणि आजचा ब्लॉग खूपच मस्त होणार आहे. आणि सकाळचं रुटीन जे आहे ते बघा, दाजीने हे जे पाणी आलं होतं मग पाणी लावलं, वट्टा वगैरे धुवून घेतलं आणि दाजीनेच ब्लॉग बनवत आहे. सकाळची सुरुवात त्यांनी केली आहे आणि थोडस बाहेरचं वातावरण आहे जे तुम्हाला शेअर करत आहे. बघा, हे आपलं अंगण आहे, पाणी वगैरे मारली आणि काय होतं, खूप धूळ येते आता आणि इतकी धूळ जमते ना, एकदम असं खकाना खकाना तयार होतो तिथं, असं माती जमते. आणि हे बघा झाड, तिथे हे शोचं झाड आहे ना, हे मी काढून घेतलं, त्यामुळे काय होत होतं, हे जास्वंदीचं झाड आहे ना, हे येत नाही. आणि याला दाजींनी पाणी पण दिलं सकाळी सकाळी मस्त पैकी, जास्त वरती पण झाडांना पाणी दिलं. आणि दाजीच ब्लॉग बनवत आहे सकाळचा, त्यांना म्हटलं करा, कारण मला स्वयंपाक करायचा असतो आणि वेळ पण मिळत नाही. आणि आजचा माझा लास्टचा दिवस आहे, कारण उद्यापासून मग माझी क्लास चालू होती, पुन्हा अजून कामात काम काय होणार वाढणार. आणि हे बघा, थोडस जरी पाणी मारलं ना, सिमेंटचा रस्ता असल्यामुळे काय होतं, सरळ खाली वाहून जातं आणि दुसऱ्यांच्या दारामध्ये जातं, त्यामुळे आपल्याला कसं पाणी मारताना जपूनच मारावं लागतं. आणि इथं बघा, हे आपल्या मध्ये रुईचं झाड आलेलं आहे आणि हे छोटस आहे ना कडीपत्त्याचं झाड आहे, जे माझ्या मैत्रिणीने दिलं होतं मला, अजून ते काय वाढलेलं नाही, तेवढंच आहे, म्हटलं बघू हळूहळू वाढेल. आणि जास्वंदीचं झाड आहे की ज्याच्यावर आहे ना थोडस मवा पडला होता, म्हणून मी तिचे पानं कट केले. आणि गुलाबाचं झाड तर खूप छान आलं, तुळस पण मस्त पैकी आलेली आहे. आणि आता हे आपले जे टेरेस आहे ना वरच, तर हे तिथले झाड आहेत. आणि ह्या जास्वंदीला इतकी फुलं येतात ना, रोज बघा तुम्ही किती फुललेली असती, म्हणजे जास्वंदीचे ना मला हे फुलं खूप आवडतात, खूप छान असतात. हे झाड आहेत ना, तर याला पण भरपूर सारे कळे आले आहेत, पण त्याचं नाव मला माहित नाही. आणि त्या टपामध्ये ना माती आहे ना, ती किल्ल्याची माती ठेवलेली आहे, तर त्यात पण पाणी टाकून मग मी नंतर झाड लावणार आहे. तर दाजी मग आता घरात आले, घरात आल्याच्या नंतर मग त्यांनी मूर्ती वगैरे, थोडस टीव्ही वगैरे, कॉम्प्युटर सगळं पुसून वगैरे घेतलं, थोडस कापड मारलं, त्यांना काही जमलं नाही, त्यांनी थोडं 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 आपलं पुसून घेतलेलं आहे. आणि हे आपल्या घरामध्ये असं डेकोरेशन केलेलं आहे थोडस, तुम्ही तर ब्लॉग मध्ये बघत असतात. आणि दाजींना कसं एवढं जमत नाही, पण मी त्यांना म्हटलं थोडस तुम्ही शूट करा, दाखवा म्हणलं, कारण माझं चालू आहे स्वयंपाक आणि मला वेळ नाही, आणि दुपारी मला बाहेर जायचंय, आणि थोडस बाहेर जायचंय, त्याच्यामुळे कसं पटापटा काम आवरायचं, मिळालेल्या वेळात ब्लाऊज शिवायचे असतात, कारण नंतर क्लास चालू झाले तर काही शिवणं होणार नाही. कारण तुम्हाला सांगते माझा वेळ, म्हणजे किती वेळेचं मॅनेज करते मी, कारण माझे 5 घंटे जे आहे ते क्लासला जातात, 3 घंटे माझे युट्यूबला जातात, बाकीचे वेळ मला शूटिंग असतं, घरातलं स्वयंपाक असतं, धुणं भांडी सगळं काम असतं. तरी दीदी आणि तिला कॉलेज असतं, तिचं शाळा असतं, तिला पण क्लास वगैरे लावून द्यायचे आहेत आता, त्यामुळे मग काय होतं, सगळं मला एकटीला मॅनेज करावं लागतं. आणि इतका वेळ असतो ना, कुठे जातो काही समजत नाही, तरी वेळात वेळ काढून मी युट्यूबला व्लॉग बनवते. तर बघा, इकडे माझी भाजी आणि चपात्या चालू आहेत, तर टमाट्याची पातळ भाजी केलेली मी, कांदा घालून, खूप छान लागते, दीदीला आणि दादूला पण आवडते. आणि इकडे चपाते करते, म्हणजे एकदा स्वयंपाक झाला का बाकीचं काम निम्म झाल्यासारखं होऊन जातं. आणि एकदा मुलं जेवली का आपल्याला पण समाधान होतं, कारण त्यांचं जेवण होतं. आणि आता नंतरच्या ब्लॉगमध्ये दीदी बोलेल. बघा, आता सगळं काम आवरलंय, आता फक्त नाही का कपडे धुवायचे राहिले, ते पण झाले असते, पण आता बापरे. तर हे बघा, आता सगळं काम आवरलंय, फक्त धुणं राहिले, ते पण झालं असतं, पण आता मम्मी म्हणे की आता थंडी चालू झाली, नोव्हेंबर डिसेंबर चालू झाला ना, तर त्याच्यासाठी पप्पाकडे स्वेटर नाही, तर आम्ही स्वेटर घ्यायला चाललो आहे सुविधा मार्केटमध्ये, तर चला तुम्हाला पण दाखवते. आणि आता वाजले आहे आयती, आणि बघू, हे बघा मी असा लुक केलाय माझा, मी कशी दिसते नक्की कमेंट करून सांगा. आणि मम्मी हाय, तर सांगितलंय दीदीने आता आम्ही चाललो आहोत कपडे घ्यायला, स्वेटर घ्यायला पप्पासाठी, हा दाजींसाठी. आणि हा ड्रेस घातलाय मी, कसा वाटतोय नक्की कमेंट करून सांगा. चला आता जाऊयात आपण आता. तर हे बघा,
अशी दिसतात दीदीचे केस मेहंदी लावल्याच्या नंतर. म्हटलं चला लुक शेअर करूया. तिने आता न्यू स्टाईल बांधलेली आहे बघा, मस्त दिसते. तेल वगैरे काही लावलेले नाही आहे. चला आणि आम्ही पोहोचलो शॉपमध्ये आणि डायरेक्ट शॉपमध्ये गेलेलाच ब्लॉग शूट करायला सुरुवात केली आम्ही. आणि आम्ही भरपूर स्वेटर बघितले पण आता आम्हाला कन्फ्यूज व्हायला लागलं कोणतं घ्यावा. आणि म्हटलं घरी नेऊन पुन्हा त्या घड्याळासारखं, कारण ते आम्ही मागं घड्याळ घेतलं, तुम्ही बघितलं ना दाजींना आवडलं नाही ते, आम्ही ते रिटर्न केलं. मग म्हटलं नको तसं व्हायला, तर मी दाजींना कॉल केला, त्यांना म्हटलं तुम्हीच या आणि कसं तुमची चॉईस तुम्ही घ्या तुम्हाला. आणि त्याचं कारण कसं, आम्ही जर नसतं गेलो ना तर घ्यायला दाजींनी घेतलंच नसतं त्यांना स्वेटर. आणि त्यांना येईपर्यंत आमचं चालू होता टाइमपास. आणि पर्स बघत होतं, दीदीला पर्स खूप आवडतात, तिची खूप इच्छा असते मला पर्स घे मम्मी. तिला म्हटलं मी तुला ही पर्स घेऊन देणार जेव्हा माझी क्लास चालू होईल, पुन्हा माझी क्लासची एखादी फी आली का तुला ही घेऊन देणार. 450 रुपये हिची प्राईस होती पण खूप छान होती आणि खूप मस्त दिसत होती तिला. आणि खूप अशा मस्त छान छान पर्स होत्या तिथं लावलेल्या. दीदीला पर्स आणि मला ओढणी, आम्हा दोघींना ह्या गोष्टी खूप आवडतात. ती आली का पर्स कडे जाणार आणि मी आली का ओढणी घ्यायला जाणार. तरी मी एक ओढणी घेतली पण व्लॉगमध्ये दाखवली नाही, नेक्स्ट व्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवून मी कशी ओढणी घेतलेली आहे. कारण मिक्स कलर घेतलेली म्हणजे सगळ्या ड्रेसवरती मॅचिंग होईल, प्रत्येक ड्रेस आपल्याच्याने घेणं होत नाही त्यामुळं. आणि बघा किती सुंदर अशी पर्स दिसते ना, त्यात कलर पण होते. सगळे दीदीला म्हटलं तू ट्राय करून बघ कसे वाटत कसे नाही. तोपर्यंत दाजी आले आणि मग आम्ही आता हे स्वेटर बघायची सुरुवात केली. तर ते प्रत्येक स्वेटर त्यांना म्हणलं अगोदर इथंच ट्राय करून बघा कसं दिसतं कसं नाही. आणि कसं असतं हे स्वेटर आणि हे वस्तू आहे ना, हे आपण एकदा घेतल्या ना भरपूर वर्ष जातात. कारण ते कसं फक्त हिवाळ्यामध्येच यूज होतं, आपण इतर वेळेस ते काही यूज करत नाही, 4 महिने यूज करतो. आणि मग त्यामुळं त्यांना म्हटलं तुम्हाला जे आवडेल जसं आवडेल तसं तुमच्या मनानेच घ्या. आणि शॉप आणि ह्याचं मेन कारण कसं, आम्ही अगोदर होऊन गेलो. कोणती गोष्ट आहे ना, दाजी स्वतःहून घेत नाही, ते आम्हाला घेतात. आम्हाला म्हणतात तुम्हाला काय घ्यायचं ते घ्या, पण ते स्वतःला काही घेत नाही. आणि मग त्यासाठी आम्हाला काय करावं लागतं, मला पुढं व्हावं लागतं तेव्हा ते घेतात. असं कोणाच्या घरात होतं नक्की मला कमेंट करून सांगा. आणि मला माहीत आहे की मी दुकानात गेल्याशिवाय दाजी स्वतःहून येणार नाही. आणि जोपर्यंत मी नेणार दुकानात जाणार नाही तोपर्यंत ते येणार नाही. ते एक एक शर्ट आहे ना, आता हा त्यांच्या अंगातला शर्ट आहे ना, कितीतरी वर्ष झाले तसं ते यूज करतात. खराब झाला तरी ते यूज करत असतात, कारण ते म्हणतात असं पैशाचं कसं असतं, सगळ्या गोष्टीचं आपल्याला सोंग करता येतं, पैशाचं करता येत नाही. आणि आम्हाला घ्या, आम्हाला म्हणत असं तुम्हाला काय घ्यायचं ते घ्या, मला काय घेऊ नका. आणि मग त्यासाठी मला माहीत असतात एक स्वेटर आहे त्यांच्यावालं घरातलं, खूप वर्ष वापरलं, त्याची चैन गेली, उसलं, खूप खराब झालं. जवळजवळ 5-7 वर्ष झालं त्यांनी ते स्वेटर यूज केलं. म्हटलं नको चला आता आपण घेऊ तुमच्यासाठी काहीतरी नवीन. आणि त्यातून थंडी पण वाजते आणि पातळ एकदम असं स्वेटर होतं, म्हटलं चांगलं घेऊ ह्या वेळेस. तर मग मी होऊन आले दुकानात तेव्हा दाजी आले, तरी मी त्यांना खूप वेळा कॉल केला, मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सुद्धा दाखवलं नाही. आणि मग नंतर ते आले का नाही चला, मग आता त्यांना वाटलं ही काहीतरी घेऊन येईल, पुन्हा मला जाईल जावं लागेल, चेंज करावं लागेल आणि ही काय माझं ऐकणार नाही. म्हणून मग ते आले आणि मग आता हे बघा ट्राय करते इथं स्वेटर. तर असा आपला हा आजचा ब्लॉग आहे. आणि असं माझ्या मते प्रत्येकाच्या घरात होत असतं, कारण काही गोष्टी आपल्याला भरपूर प्रपंच म्हटलं की भरपूर गोष्टी मॅनेज कराव्या लागतात. आणि थोडंफार असं तसं चालूच असतं आहे, कारण मी काय माझं कसं असतं, आपलं कसं असतं, ज्या गोष्टी गरजेच्या आहे ज्या इम्पॉर्टंट आहे त्या घेणं पण आवश्यक आहे. आणि थंडी म्हटलं तर ह्या गोष्टी हव्याच आहे, कारण त्यांना पण बाहेर जॉब कामाला जायचं असतं, थंडी गाठ्याचं. आणि बाहेर कुठं गावाला वगैरे जायचं असलं का मग कसं खूप हाल होतात, त्यामुळं म्हटलं आपण घेऊन. आणि आहे पैसे तर घेऊन ठेवलेलं पण बरं, नाहीतर काय होतं पैसे संपून जातात आणि मग नंतर घेणं होत नाही आणि टायमिंगला आपले का पैसे पण नसते. तर हे स्वेटर दोन्ही बाजूने यूज करते तर म्हणजे आतून पण आणि बाहेरून पण, तर म्हटलं छान आहे. आणि नंतर त्यांनी आम्हाला हे सांगितलं आणि मग नंतर स्वेटर झाल्याच्या नंतर आम्ही थोडीशी अजून शॉपिंग केली आणि मग नंतर तिथून पुन्हा कॉलनीत गेलो, तिथं थोडंसं फिरलो. तो काय व्लॉग मी शूट केला नाही. आणि मग त्याच्यानंतर आम्ही घरी गेलो. तर ह्या अशा पद्धतीने आपला आजचा हा व्लॉग झाला आहे. आणि असंच आपलं दिवसाचं रुटीन असतं, कुठे गेलो आलो काही प्रत्येक गोष्ट मी शेअर करत असते थोडी थोडी का होईना. आता उद्यापासून क्लास चालू होतील तर असंच आपले थोडे थोडेसे व्लॉग येत जाईन, थोडं मागं पुढं होत जाईन टायमिंग.
तर सपोर्ट करा, सपोर्टची खूप गरज आहे. आणि आता रात्रीचं घरी आल्याच्या नंतर म्हटलं चला साधं सिंपल काहीतरी खायला बनवूया, तर चकुल्या बनवल्या. तो काय सगळी रेसिपी मी शेअर केली नाही, आणि ही रेसिपी पण चॅनलवरती मी शेअर केलेली आहे अगोदर. खूप अशी झटपट आणि हेल्दी पौष्टिक अशी खायला पटकन होणारी अशी रेसिपी आहे. तर आजचा ब्लॉग इथं संपणार आहे. कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप आभार. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, आनंदी रहा, खुश रहा. आणि सगळे चॅनलवरती जाऊन चांगले ब्लॉग आहे आपले खूप छान छान, तर नक्की जा आणि बघा. सपोर्ट करा, सपोर्टची खूप गरज आहे. पुन्हा भेटू नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, काळजी घ्या.